नामदेव समाज उन्नती परिषदेचे 55वे 3 दिवसीय महाअधिवेशन आणि नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 17व्या राज्यव्यापी भव्य वधूवर पालक परिचय मेळावा तुपसाखरे लॉन्स नाशिक येथे शनिवार दिनांक 24 रोजी आयोजित करण्यात आला होता. या अधिवेशनात व मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून गहिनीनाथ महाराज बोलत होते. त्याप्रसंगी व्यासपीठावर नामदेव समाज उन्नती परिषदेचे नूतन राज्य अध्यक्ष संजीव तुपसाखरे, नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अतुल मानकर, रवींद्र रहाणे, दत्ताजी शिंपी, अरविंद तापसे, वृषाली तुपसाखरे, वासंती रहाणे, अर्चना मानकर तसेच नामदेव समाज उन्नती परिषदेचे पदाधिकारी डॉक्टर अजय फुटाणे, बाळासाहेब आंबेडकर, संजय निवासकर, रोहित यावतकर, अशोक कालेकर, राजेंद्र पोरे, रमेश बकरे, वसंत खुर्द आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अतुल मानकर यांनी राज्यव्यापी वधूवर मेळाव्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून श्री संत नामदेवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. परिषद व मंडळाच्या वतीने गहिनीनाथ महाराज तसेच मान्यवरांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताजी शिंपी यांनी केले तर अतुल मानकर यांनी आभार मानले. याप्रसंगी आपले विचार मांडताना गहिनीनाथ महाराज म्हणाले की संत नामदेव महाराज हे संत शिरोमणी होते. आपल्या जीवनात नाम आणि देव दोघांचे अत्यंत महत्वाचे स्थान असल्याची वारकरी संप्रदायात धारणा आहे. पंढरपूरला येणारा प्रत्येक वारकरी हा प्रचंड गर्दीमुळे कदाचित विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीचे दर्शन घेऊ शकत नाही, परंतु नामदेव पायरीवर डोके टेकवल्याशिवाय राहत नाही. वारकरी संप्रदायात नामदेव पायरीचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे असेही महाराज म्हणाले. राज्यशासनाने पंढरपूर मंदिर परिसर विकास कामासाठी सुमारे 84 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामाची सुरुवात संत नामदेव पायरीच्या सुशोभीकरणापासूनच करण्यात येणार आहे. पुढील वर्षाच्या कार्तिक वारीपर्यंत संत नामदेव पायरी करण्याचे काम पूर्ण होईल. तसेच मंदिराचे नूतनीकरण करण्याचे काम लवकर सुरू होणार असून यासाठी सर्व वारकरी संप्रदायाचे सहकार्य लाभत आहे असेही महाराज यांनी सांगितले. गहिनीनाथ महाराज पुढे म्हणाले की आजच्या काळात सामुदायिक विवाह ही काळाची गरज असून त्यासाठी अशा प्रकारच्या विवाह सोहळ्यांना चांगला दर्जा दिला पाहिजे. केवळ गरिबांचेच नव्हे तर सर्वच समाजातील वधूवरांचे विवाह सामायिक विवाह सोहळ्यामध्ये व्हायला हवेत असेही त्यांनी मत व्यक्त केले. समाज उन्नती परिषद 3 दिवसाचा घेण्याचा निर्णय येथील लोकांनी घेतलेला आहे. आदरणीय श्रीयुत तुपसाखरे यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होत आहे आणि समाजाची उन्नती असेल, समाजाने केलेलं कार्य असेल, हे जर सामान्यातल्या सामान्य माणसाकडे जर पोहोचवायचं जर असेल तर संपूर्ण समाजातील लोकांनी एकत्रित येणं हे गरजेचं आहे. आज आपल्या समाजातील कोणता माणूस काय काम करतो, तो कुठे आहे, तो कुठे राहतो, तो किती मोठा झाला आहे किंवा त्याला कशा पद्धतीची अडचण आहे आणि त्या अडचणीतून त्याला जर कसं आपल्याला सोडवायचं जर असेल, याचा समूहानं जर विचार करून जर करायचं जर असेल तर संपूर्ण समाज हा एकत्रित येणं ही गरजेचं आहे. व यावर्षी आणि गेल्या अनेक वर्षापासून सामुदायिक विवाह या समाजाच्या वतीनंही होत असतात. सामुदायिक विवाह ही काळाची गरज आहे आणि ते करणं हे खरोखर अतिशय या समाजाला एक उच्च विचाराकडे व समाजाला विकासाच्या दृष्टीकडे घेऊन जाणार आहे. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना नामदेव समाज उन्नती परिषदेचे राज्य अध्यक्ष संजीव तुपसाखरे यांनी सांगितले की संत नामदेव समाज उन्नती परिषद आणि नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने राज्यव्यापी वधूवर पालक परिचय मेळावा घेण्यात येत असून या भव्य मेळाव्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभत आहे. तसेच पंढरपूरच्या संत नामदेव पायरी सुशोभीकरणाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. तसेच संत नामदेवांचे भव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे या कामाला गती मिळावी यासाठी परिषदेमार्फत प्रयत्न करण्यात येतील असे मत परिषदेचे राज्य अध्यक्ष संजीव तुपसाखरे यांनी मांडले. गेले 8 वर्षापासून या ठिकाणी प्रयत्न आहोत, झगडत आहोत, भांडत आहोत आणि प्रयत्न करत आहोत नामदेवाचं स्मारक व्हावं ही सर्व नामदेवाच्या वंशजांची आणि नामदेवाच्या पुढे जन्म घेतलेल्या सर्व नामदेव शिंपी समाजाची गेले प्रचंड वर्षापासूनची इच्छा आहे. कारण सर्व संतांचे मेळावे भरतात, सर्व संतांचे समाधी स्थान, सर्व संतांचे
भव्यलिंग स्मारक झालेले आहे. परंतु ज्या नामदेवांनी देवाला जेवू घातलं, ज्या नामदेवांनी पदक्रांता देशाटन केलं तीनदा पायी, या नामदेवांना संत शिरोमणी नामदेव असं समजतात म्हणतात. सर्व सर्व गुरु सर्व संत नामदेवाचा गुरु म्हणून आदर्शांनी मानतात, शिरोमणी म्हणून त्याला म्हणतात. ज्या नामदेवांनी ज्ञानेश्वराची ओळख या जगाला करून दिली, आद्य कवी, आद्य पत्रकार आणि आद्य संत आणि आद्य लेखक. या नामदेवांच्या विषयी बोलायचं जर झालं तर सहस्रकोटी अभंग लिहिण्याचा त्यांनी प्रण केला आणि सहस्रकोटी अभंग लिहिताना 96 कोटी अभंग लिहून त्यांचा त्यांनी संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी घेताना घरातले 13 कुटुंब त्या ठिकाणी हजर होते. त्या 13 कुटुंबासहित संजीवन समाधी घेणारा जगातला एकमेव संत नामदेव महाराज आहेत. अशा नामदेवांचं तैलचित्र प्रत्येकाने आपल्या घरात लावावं असं या ठिकाणी परिषदेमार्फत मी तुम्हाला विनंती करतो. या प्रसंगी कार्यक्रमास धनंजय खरडे, सचिन निरगुडे, विजय खंधारे, श्यामसुंदर रहाणे, सूर्यकांत धटिंगण, प्रवीण पवार, सुनील शिंपी, मधुकर लचके, डॉक्टर के आर शिंपी, बाळासाहेब खरडे, रत्नाकर लुंगे, कैलास निरगुडे, राजेंद्र करमासे, अरुण लचके, त्र्यंबक काळे, सोमनाथ खंधारे, योगेश वारे, रमेश झांबरे, रमेश चांडोले, आशालता वेल्हाड, उषा मुळे, उषा पोरे, स्वाती पिसे, गीता धुंगे, सुवर्णा गीते आदींसह मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी वधूवर पालक परिचय मेळाव्यास प्रारंभ झाला. या मेळाव्यात सुमारे विवाह इच्छुक 400 युवक आणि 300 युवतींनी तसेच त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास राज्यभरातून नामदेव शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यनसेनसाठी प्रतिनिधी देवदास पाटील, नाशिक.